सांगलीच्या मुद्द्यावर आम्ही चर्चा करू आणि विशाल पाटलांना समजावू अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तर मवियाचं जागा वाटप झालेलं आहे, कुठे बंडखोरी झाली तर ती पक्षाची जबाबदारी असेल असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. नाही त्यांनी अगर वापस घेतला शिवसेनेने तर काँग्रेसचा युनिफॉर्म आमचा तयार आहे. पण मूळ भाग आहे की आता शिवसेनेने ती जागा लढवायचंच ठरवलेलं आहे, अशा वेळेस त्यांना आम्ही काही जबरदस्ती करू शकत नाही. त्यांना वाटतं ते चांगलं ते करतील असं आम्हाला वाटतं. आणि अशी वेळ आली तर ते त्यांचा कॅन्डिडेट राहिलाच तरी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. आणि जर शिवसेनेचा उमेदवार कायम राहिला तर विशाल पाटील यांनी माघार घ्यावी ही पक्षाची अपेक्षा राहील? बिलकुल, त्याला आम्ही समजवू आणि त्याला माघार घ्यायला लावू. संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत पक्क तयार झालेलं आहे, ते फक्त मतदानाची वाट बघत आहे. त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे. तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे. आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे. पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.